येता ना मिचे संतवाणी जैसा मुक्षेने संत नामदेवांची कविता पाहत आहोत. संत नामदेवांचा आपल्या सर्वांना परिचय आहे. विद्यार्थी मित्रांनो, संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक सर्वश्रेष्ठ असणारे संत आहेत. ज्यावेळेस संत नामदेवांचा आपण विचार करतो त्यावेळेस ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. संत नामदेवांनी, संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाची निर्मिती केली. ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालया. संत ज्ञानेश्वरांनी या वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारकरी संप्रदायाच्या खऱ्या अर्थाने प्रचारक म्हणून जर कोण काम केलं असेल तर ते संत रामदेवांनी केले. संत रामदेव वारकरी संप्रदायातील सर्वात एक महत्वाचे संत आहेत. अगदी विठ्ठलाच्या जवळचे संत म्हणून आपण संत रामदेवाकडे पाहत असतो. संत रामदेवांचा परिचय करून घेत असतो. वारकरी संप्रदायातील संत कवी म्हणून आपण संत रामदेवांची खऱ्या अर्थाने आपल्याला ओळख आहे. संत रामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा साधी सरळ आणि सोपी आहे. त्यांच्या अभंगाच्या भाषेचा आपण विचार केला तर आपल्या लक्षात येतं की ते अगदी सर्वसामान्य माणसाला समजेल उमजेल अशा पद्धतीची त्यांची भाषा आहे. सर्वसामान्य माणसांना भाषा समजली पाहिजे हा तत्कालीन विचार त्यांच्या कवितेमध्ये येतो. त्यांच्या हिंदीमध्ये ही रचना आहे. वारकरी संप्रदायाची जी पताका आहे ती थेट पंजाब पर्यंत घेऊन जाण्याचं एक महत्वाचं कार्य संत नामदेवांनी केलेलं आहे. आपल्या विचाराच्या माध्यमातून, आपल्या संस्काराच्या माध्यमातून, आपल्या साहित्याच्या माध्यमातून अगदी पंजाब पर्यंत त्यांनी भागवत धर्माची पताका नेऊन पोहोचवलेली आहे. शिखांच्या गुरुग्रंथ साहेबा या ग्रंथामध्ये त्यांची 61 कवने समाविष्ट असून भक्त नामदेवजी की मुखवाणी या नावाने ते प्रसिद्ध आहेत. संत नामदेवांनी या साहित्याच्या माध्यमातून एक आपला वेगळा असा ठसा या वारकरी संप्रदायावर निर्माण करण्याचं काम केलंय. प्रस्तुत नामदेवाची अभंग गाथा पुस्तक रूपाने 1892 मध्ये प्रथम लोकांसमोर आली. प्रस्तुत अभंगात आता आपल्याला प्रस्तुत अभंगाचा विचार करायचा. प्रस्तुत अभंगामध्ये संतांना वृक्षाची उपमा देऊन त्यांची महती सांगितलेली आहे. प्रस्तुत अभंगाचा जर विचार केला तर संत नामदेवांनी प्रत्यक्षात वृक्षाची उपमा जी आहे ही संताला दिली. आता आपण पाहू संत आणि वृक्ष कसे सारखे आहे. संत जे आहेत, तुम्ही संत माय बाप कृपावंत कराल ते हित सत्य. संत हे खऱ्या अर्थानं तळागाळातील माणसांना धर्माचा संस्काराचा खरा विचार देण्याचं काम संतांनी केलंय. संतांनी खऱ्या अर्थानं धर्म संस्कार आचार विचार याच्या माध्यमातून समाजामध्ये नवजागृती करण्याचं काम केलंय. समाजामध्ये नवचैतन्य निर्माण करण्याचं काम केलंय. समाजामध्ये प्रगती करण्याचं काम केलंय. म्हणून गुणते हे जन देखविना डोळा म्हणून येतो कळवा. गुणत चाललेल्या जगाला नवधर्म, नवतत्वज्ञान, नवा विचार या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून दिलंय. या धर्मामध्ये खऱ्या अर्थानं विचाराची जी लढाई आहे ती विचाराची लढाई उभा करण्याचं काम तत्कालीन वारकरी संप्रदायामध्ये या संतांनी केलेलं. म्हणून संतांचं एक वेगळं महत्व आहे. जसं आई मुलावर प्रेम करत असते तसं संत आपल्या भक्तांवर प्रेम करत असतात, आपल्या भाविकांवर प्रेम करत असतात, आपल्या भाविकांसाठी ते ईश्वराकडे मागणी मागत असतात. म्हणून संत ज्ञानेश्वरांनी ईश्वराकडे मागणी मागताना सांगितलं आता विश्वात्मके देवे येणे मागितले तो शावे पोषुणी मजल्यावे पसारे दावे. त्यांच्या खऱ्या अर्थानं त्यांचा जर विचार आपण लक्षात घेतला तर संत ज्ञानेश्वरांनी जगाच्या कल्याणासाठी आपल्या गुरुकडं आणि ईश्वराकडं मागणी मागितले. याचा अर्थ संतांचा जो मूळ उद्देश असतो, संतांचा जो मूळ हेतू आहे ते जगाचं कल्याण व्हावं, सामान्य माणसाचा विकास व्हावा, सामान्य माणसाला खऱ्या अर्थानं न्याय मिळावा, त्यांना संप्रदाय समजावा, समाजातील अज्ञान अंधश्रद्धा फक्त दूर निघून जावी हा जो विचार आहे, हे जे तत्वज्ञान आहे हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेलं आहे. आपण जर पाहिलं तर आता दुसरी उपमा दिली आहे वृक्षाची. वृक्ष जर पाहिलो आपण तर वृक्षाचं लक्षात येतं. तुम्ही वृक्षात झाडाखाली जेव्हा जाऊन बसता त्यावेळेस कुठलंही झाड तुम्हाला म्हणत नाही की माझ्या इथं येऊ नको,
कारण तो प्रत्येकाला सावली देत असतं. तो पापी आहे, तो पुण्यवान आहे, तो गरीब आहे, तो श्रीमंत आहे, असा कुठलाही भेदभाव त्या वृक्षामध्ये जसा असत नाही तसं संतांचं आणि वृक्षाशी कशी एक रूप आहे म्हणून संतांना वृक्षाची उपमा या अभंगाच्या माध्यमातून संत रामदेवांनी दिलेली आहे. आणि हेच आपल्याला या ठिकाणी पाहायचे. जैसा वृक्ष येणे मान अपमान तैसे सज्जन वर्तता. या ठिकाणी पहिल्याच ओळीमध्ये संत रामदेव महाराज म्हणतात जैसा वृक्ष येणे मान अपमान, त्या वृक्षाला कुठल्याही प्रकारचा मान अपमान नाही, वृक्षाला कुठल्याही प्रकारचा मान अपमान वाटत नाही. वृक्ष खऱ्या अर्थानं कुठल्याही प्रकारचा मान अपमान विसरून गेलेला असतो. वृक्षाला कुठल्याही प्रकारचा मान अपमान असत नाही. एखाद्या झाडाला झाडाखाली तुम्ही बसलात आणि सुंदर फळं लागलेली आहेत, चांगली फळं लागलेली आहेत. समजा तुम्ही आंब्याच्या झाडाखाली बसलात आणि त्या आंब्याच्या झाडाखाली तुम्हाला जर आंब्याचा पार दिसला तर तुम्ही खाल्ला दगड घेता आणि त्या आंब्याच्या झाडाला मारता. आंब्याच्या झाडाला दगड मारल्यानंतर ते आंब्याचं झाड कधीच म्हणत नाही की बाबा तू माझ्याच सावलीखाली बसलास आणि तू मलाच दगड मारतोस असं ते कधीच म्हणत नाही. याचा अर्थच असा आहे की संतांपुढं आणि वृक्षाला मान अपमान असत नाही. संत आणि वृक्ष यांच्यामध्ये मान अपमान कधीच ते मानत नाही, कारण ते मान अपमानाच्या पुढे गेलेले असतात, षडरिपूंच्या पुढे गेलेले असतात. म्हणून संतांच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे मान अपमान ही भावना त्यांच्यामध्ये असत नाही. आणि तसं जे वर्तन आहे, जसं वृक्षाचं वर्तन आहे तसंच संतांचं आहे. म्हणून म्हणले जैसा वृक्ष नेणे मान अपमान तैसा सज्जन वर्तता. जसं वृक्षाला मान अपमान काहीच वाटत नाही, झाडाखाली येऊन बसला काय, कुठून गेला काय, तो गरीब असेल काय, तो श्रीमंत असेल काय, कुणी झाडाला दगड घातलं काय, त्या झाडाला कशाच काही वाटत नाही. तसं संतालाही त्याचं काहीच वाटत नाही. संताला कुणी काही बोललो त्याचं काहीच वाटत नाही, कुणी अपमान केला संताला काही वाटत नाही. कारण संत हे मान अपमानाच्या पुढचे असतात. याचं जर उदाहरण द्यायचं झालं तर तुम्हाला आपल्याला संत रामदासांच या ठिकाणी एक उदाहरण देत आहे. ज्यावेळेस आपल्याला लक्षात येत की रामदास स्वामी सकाळी उठले आणि सकाळी उठल्यानंतर गंगास्नान करण्यासाठी गेले. गंगास्नान करण्यासाठी नदीवर गेले, जवळच एक पाखंडी माणूस बसलेला होता. गंगास्नान करून रामदास स्वामी येत होते तेवढ्यात रामदास स्वामीच्या तोंडावर त्या व्यक्तीनं थुंकल्यानंतर ते परत गंगेमध्ये गेले. गंगेमध्ये जाऊन पुन्हा एक आंघोळ केली. पुन्हा येत असताना पुन्हा त्या व्यक्तीनं थुंकण्याचं काम केलं, पण त्यांना काहीच वाटलं नाही. त्याचं कारण असं होतं, असं 21 वेळा झालं. ज्यावेळेस 21 वेळा विचारलं की बाबा तुला काय वाटलं की असं का तू थुंकलास, तू माझ्या तोंडावर इतकं थुंकण्याची काय गरज होती, आपल्या सरक्याला जर एखाद्याला म्हणलं असतं तर आपण त्याला लगेच तिथंच मारलं असतं पहिल्याच वेळेस, पण त्यांना काहीच वाटलं नाही. त्यावेळेस तोच व्यक्ती त्यांच्या पाय धरले आणि त्यांची माफी मागली. संतांकडे तसं आहे, संतांकडे कुठल्याही प्रकारचा मान अपमान नाही, भेदभाव नाही, कसल्याही प्रकारचा भेदभाव संत करत नाही. म्हणून त्यांना त्या ठिकाणी विचाराच्या पुढचे संत असतात, संस्काराच्या पुढची त्यांची जी पद्धत आहे. संत हे खऱ्या अर्थानं उपदेश करणारे असतात. मान अपमान जसं वृक्षाला असत नाही तसाच मान अपमान संतांकडे असत नाही. येऊन या पूजा प्राणी जे करीती त्यांचे सुख चित्ती तया नाही. जे कोणी वृक्षाची येऊन पूजा करतात त्याचं सुख वाटत नाही, किंवा कुणी दगड घातलं त्याचं दुःख वाटत नाही. वृक्षाचा जो गुणधर्म आहे, जर एखादा व्यक्ती आपण तुम्हाला माहित आहे आपण वृक्षाची पूजा ही प्राचीन कालखंडापासून करतो, कारण आपण वृक्षाला देव मानतो. जसं आपण पौर्णिमेला वडाची पूजा केली जाते, आपण उमऱ्याच्या झाडाची पूजा करतो. वृक्षाची पूजा करण्याची जी परंपरा आहे ती अगदी आपल्याला वैदिक कालखंडापासून आज तारे दिसते. आपण वृक्ष देवता मानलेली आहे, वृक्ष खऱ्या अर्थानं आपले देव आहे. पण आपण वृक्षाची खऱ्या अर्थानं जेव्हा पूजा करत असतो, एखादा व्यक्ती वृक्षाची पूजा करतो म्हणून त्या वृक्षाला त्याचं काही वाटत नाही, दुःखही वाटत नाही आणि सुखही वाटत नाही. कारण सुख दुःखाच्या पुढं ज्यांचा विचार असतो, सुख दुःखाच्या पुढं ज्यांची प्रवृत्ती असते, सुख दुःखाच्या पुढं असणारी प्रवृत्ती म्हणजे खऱ्या अर्थानं संतांची असते. सुख दुःखाच्या पुढं जाऊन संत हे आहेत, संतांचे विचार आहेत. सुख दुःखांच्या पुढं जाऊन संतांची विचारसरणी आहे. संत हे सुख दुःखाच्या पुढचे आहेत, त्याच्यामुळं संताला त्या ठिकाणी कशाचं दुःखही वाटत नाही आणि संताला कशाचं सुखही वाटत नाही. उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण संत तुकाराम महाराजांचं उदाहरण घेऊ शकतो. कारण कुठल्याही प्रकारचं
स्वार्थ नसलेले व्यक्ती कशी असतात? संत तुकाराम महाराजांना एका व्यक्तीनं उसाची मुळी दिली. उसाची मुळी घेऊन ते घरी येत होते. घरी येत असताना प्रत्येक जण यायचं आणि म्हणायचं महाराज ऊस द्या, देऊन टाकायचे. कुणी भेटला महाराज ऊस द्या, देऊन टाकायचे. कुणी भेटला महाराज ऊस द्या, देऊन टाकायचे. असं करत 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 संत तुकाराम महाराजांनी सारे ऊस वाटून टाकले. घरी आले तर त्यांच्याकडे काहीच राहिलं नाही. कारण त्या लोकांना कशाचाच लोभ नाही, कशाचाच मोह नाही, कशाचीच माया नाही. हेविले हणके तैसीची राहावे, चित्त असावे समाधान, ही जी वृत्ती संतांच्या ठिकाणी असते, ही सज्जनाची वृत्ती संत तुकाराम महाराजांकडे होती, संत नामदेव महाराजांकडे होती. म्हणून संतांच्या ठिकाणी ही सज्जनाची वृत्ती असल्यामुळं त्यांना त्यांच्या चित्तामध्ये सतत सुख असतं, कधीच ते दुःख मानत नाही. ते ज्या परिस्थितीमध्ये आहेत त्या परिस्थितीमध्ये ते सुख मानत असतात. त्यांच्या अंतकरणामध्ये कुठल्याही प्रकारचा दुःखाचा नवलेश नाही. म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की जसं वृक्षामध्ये वृक्ष हे आपले सज्जन आहेत, सोयीरे आहेत. वृक्षवल्ली आम्हा सोहिरे वनचरे आपण म्हणतो. वृक्षवल्ली आमचे जसे सोयीरे आहेत, जसे आमचे सोबती आहेत. कारण ते ज्या पद्धतीनं त्यांचं वर्तन आहे ते वर्तन सज्जनासारखं आहे, ते वर्तन साधू संतांसारखं आहे. म्हणून आत्मा कोणी प्राणी येऊन या तोडती तयाण म्हणती छेडू नका. एखादा जर व्यक्ती वृक्षाला तोडायला लागला, वृक्षाला तोडायला लागल्यानंतर ते कधीच म्हणत नाहीत की मला तोडू नका. ज्या झाडाखाली आपल्याकडे एक मन आहे, कुणाडीचा दांडा गोतास काळ, आपल्याकडे मन आहे कुणाडीचा दांडा गोतास काळ. ज्या झाडाचा कुणाडीचा दांडा बनवलेला असतो त्या झाडाला तो कुणाडीच्या माध्यमातून तो दांडा होऊन तोडण्याचं काम करतो. ज्या वेळेस हा वृक्षाला एखादा व्यक्ती तोडायला जातो त्यावेळेस वृक्ष म्हणत नाही की अरे बाबा तुम्हाला का तोडायला यायला लागलास, मी तुझ्या तर उपयोगाचा आहे, मी काय बिनकामी माणूस नाही, तू का मला तोडायला लागलास, असं कधीच वृक्ष म्हणत नाही. कारण वृक्षाच्या ठिकाणी असणारी जी काही सज्जनाची प्रवृत्ती आहे, वृक्ष कधीच असा भेदभाव करत नाही, वृक्ष कधीच असा भेदभाव दाखवत नाही की तुम्हाला तोडू नको असं तो कुणाला म्हणत नाही, का तोडतोस असंही तो म्हणत नाही. ज्या वृक्षाच्या खाली उभारून एखादा व्यक्ती त्या वृक्षाला तोडण्याचं काम करतो तो तुटेपर्यंत त्याच व्यक्तीला सावली देण्याचं काम करतो. वृक्ष इतका महान असतो. कारण ज्या वृक्षाला तो तोडायला लागतो तुटत असताना तोडत असताना तोच वृक्ष त्या व्यक्तीला शेवटच्या टप्प्यापर्यंत जोपर्यंत तुटून कोरमडून जात नाही, जोपर्यंत तुटून बाहेर पडत नाही, जोपर्यंत तुटून खाली कोसळत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला सावली देण्याचं काम करतो. तसे सज्जन असतात. सज्जन माणसं हे दुसऱ्याच्या दुःखामध्ये पूर्णपणे सहभागी झालेले असतात. दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख आहे ते नेहमी म्हणत असतात. दुसऱ्याच्या जीवनातलं दुःख दूर करण्यासाठी काम करत असतात. म्हणून त्यांना कशाच काही वाटत नाही. पुढे म्हणतात निंदा स्तुती सम माणिके जे संत पूर्ण धैर्यवंत साधू ऐसे. संतांना निंदा किंवा स्तुती याविषयी काहीच वाटलेलं नसतं. कारण निंदा स्तुती याच्या पुढे ते गेलेले असतात. कुणी त्यांना मान दिला, कुणी अपमान केलं, कुणी कौतुक केलं तरी संतांना काही वाटत नाही. आणि कुणी शिव्यागाळ केली तरी संतांना काही वाटत नाही. कुणी निंदा केली काही वाटत नाही. कुणी त्यांचं कौतुक केलं त्याचंही काही वाटत नाही. कारण ते समसमान मानतात. निंदा आणि स्तुती त्यांना सारखीच वाटते. कुणी जरी निंदा केलं तर त्याचं वाईट मनाला लावून घेत नाही. कुणी स्तुती केलं तर ते फार काही भारावून जात नाही. त्यांना त्याचं काहीच वाटत नाही. निंदा स्तुती हे समसमान त्यांच्याकडे असते. म्हणून संतांचा जो दृष्टिकोन आहे तो एक व्यापक दृष्टिकोन आहे. नामा म्हणे त्यांची जरी होय भेटी तरी जीव शिवा गाठी पडून जाय. संत रामदेव महाराज म्हणतात खऱ्या अर्थानं अशा पवित्र अशा संतांची जर मला भेट झाली, अशा जर साधूची मला भेट झाली, साधू कुणा म्हणायचं ज्याच्या अंतकरणामध्ये ज्याची षडविकार निघून गेलेले आहेत त्याला साधू म्हणायचं. असा षडविकार निघून गेलेला एखादी सज्जन व्यक्ती मला जेव्हा भेटेल त्यावेळेस खऱ्या अर्थानं जीवाची शिवाला भेट होईल. याचा अर्थच असा होतो खऱ्या ईश्वराची ओळख त्या ठिकाणी त्या संतांकडून होईल. संतांकडून होईल म्हणजे जीवाची शिवाला खरी ओळख होणं म्हणजे खऱ्या अर्थानं खऱ्या व्यक्तीची खऱ्या सज्जनाची खऱ्या जीवाची ओळख होणं जी गरजेचं आहे. ते जर कुठं घडत असेल तर अशा सज्जन व्यक्तीच्या अशा साधूच्या परिचयातून अशा साधूच्या भेटून होतं असं म्हणून या ठिकाणी ही कविता या ठिकाणी संपत.